नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीहरी सर आपण सर्वांचं आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपणाकरिता एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना, जे विद्यार्थी इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये शिकत आहेत त्यांच्याकरिता घेऊन आलेलो आहे। इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा केव्हा सुरू होणार आणि त्याकरिता आवश्यक असलेली अर्ज प्रक्रिया कधीपासून चालू होणार या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर देण्याचा प्रयत्न करीत आहे। महाराष्ट्र शासनाची अधिसूचना परीक्षा प्राधान्य या ठिकाणी आपल्यासमोर मांडताना अत्यंत आनंद होत आहे। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, ज्यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, त्याचबरोबर आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्याबाबतची ही अधिसूचना आहे। आणि ह्याकरिता आवश्यक असलेली प्रवेश प्रक्रिया ही दिनांक 9/3/2021 पासून सुरू करण्यात आलेली आहे। ह्याकरिता आपण संबंधित संकेतस्थळावर www.msceepune.in किंवा https://www.msceepupss.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण या संकेतस्थळावर जाऊन संबंधित विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती भरून त्याकरिता आवेदन करू शकता। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। ह्यामध्ये इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रथम भाषा यावर आधारित 25 प्रश्न विचारले जातील, त्याला 50 गुण असणार आहेत। आणि गणित यावर 50 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 100 गुण असतील। प्रथम भाषा आणि गणित या दोघांचा मिळून पेपर 1 होणार आहे, जो की 1.5 तासांचा कालावधी त्याकरिता दिलेला असेल। म्हणजेच 75 प्रश्न त्याला 150 गुण राहतील। आणि दुसरा पेपर ज्याच्यामध्ये तृतीय भाषा 25 प्रश्न आणि 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्नांसह 100 गुणाकरिता विचारण्यात येणार आहे। आणि हा पेपर दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत होणार आहे। जे विद्यार्थी इयत्ता 8वीमध्ये आहेत त्यांचा देखील पेपर रविवारी दिनांक 25 एप्रिल 2021 होणार आहे। त्यांचा विषयानुसार अभ्यासक्रम पेपर 1, त्यामध्ये प्रथम भाषा आणि गणित हे विषय असणार आहे। प्रथम भाषेकरिता 25 प्रश्न आणि त्याला 50 गुण आणि गणिताकरिता 50 प्रश्न आणि 100 गुण, असा 150 गुणांचा पेपर, ज्याला पण 11 वाजतापासून तर 12:30 पर्यंतचा वेळ म्हणजेच 1.5 तास दिलेला आहे। पेपर दुसरा तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता, थर्ड लँग्वेज, ज्याला 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत आणि बुद्धिमत्ता 50 प्रश्न आणि 100 गुण, असा 150 गुणांचा पेपर 1:30 ते 3 वाजेपर्यंत घेतला जाणार आहे। तर हे होतं वेळापत्रक आणि त्यांना दिलेलं वेटेज। ज्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरायचं आहे, तर आवेदनपत्र भरण्याची ही जी प्रक्रिया आहे ही 9 मार्च 2021 पासून तर 21 मार्च 2021 पर्यंतच आहे। ह्यामुळे आपण सर्वांनी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणे गरजेची आहे की जर आपण आपल्या पाल्यांना किंवा आपण स्वतः विद्यार्थी असाल आणि शिष्यवृत्तीची परीक्षा देऊ इच्छित असाल, तर येणाऱ्या 21 मार्च 2021 पर्यंतच आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे। 21 मार्च नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारे यामध्ये आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी।
तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात महत्त्वाची सूचना. आय होप आपणा सर्वांना माहिती समजलेली असेल. जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसू इच्छितात किंवा आपले मित्र मैत्रिणी भाऊ किंवा नातेवाईक ह्या परीक्षेला बसण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चित पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.